बाद एक बुलंदी आवाज अपन ऐकत होता लहू साबळे सरांचा। आणखीन एक महत्वपूर्ण मैच कृष्णा सातपुते जसाही येतोय तसा पहिल्या चेंडूवरती वसूल करतोय सनसनीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज। या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो प्रवीण दादा, ज्यावेळेस सहकार मनसी किसन दादा वराळ यांच्या नावाने स्पर्धा भरली, 101 रुपये बक्षीस होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं विजू दादा वराळ। त्यांचं आगमन झालेलं आहे मंडळी, अनेक संघ घेऊन गेले, त्यांच्या पाठीमागे उभे राहिले, दिवस दिवसभर मैदान गाजवलं, मैदानाच्या आतमध्ये येऊन कधी खेळले नाही पण अनेकांना खेळण्यासाठी भाग पाडलं असं व्यक्तिमत्व। क्रिकेटवरती निस्तांत प्रेम आहेत, विजू दादा वराळ आगमन झालंय, मनापासून स्वागत आहे। चेंडू जातवे सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा सनसनीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज। प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। कृष्णा नावाची सुनामी आज या मैदानावरती बरसताना नक्की जी पाहायला मिळते। आनंद मोडवेवरती केलं गेलेलं आक्रमण, दोन चौकार लगावले गेलेत, परंतु आपण पाहतोय हा तिसरा बॉल असेल डॉट निर्धाव स्वरूपाचा। दोन अनुभवी खेळाडू नक्कीच आमने सामने आहेत, विशेष म्हणजे कृष्णा सातपुते आणि आनंद मोडवे एका टीम मध्ये देखील खेळलेले आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात आता उभे आहेत, कृष्णा ऑन स्ट्राईक, आनंद मोडवे गोलंदाजी मार्गवरती, दोन चौकार लगावले, तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि याच बरोबर कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू, वन बाउन्स सीमापार खनखरीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज। प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। कृष्णाची बॅट एवढी काय तपली, अगदी तुम्ही त्याच्यावरती थंडगार बर्फ जरून नेऊन ठेवला तरी पेट्रोल टाकल्याप्रमाणे पेट घेईल एवढी बॅट नक्की तळपताना पाहायला मिळते। चार चेंडू मध्ये आतापर्यंत तीन चौकार कृष्णाने मात्र लगावले, स्कोर कार्ड वरती धावा त्या 12 धावा, मड एक्सप्रेस आनंद मोडवे पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा आक्रमण, कृष्णा सातपुते ऑन फायर सनसनीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज। प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 16 धावा धावपळका भरली, कृष्णा सातपुते क्रिकेट रसिकांचं नक्कीच मनोरंजन करतो आहे, चौफेर फटके लगावतो आहे, स्फोटकता आक्रमकता दाहकता कृष्णाच्या बॅट मध्ये नक्कीच पाहायला मिळते। पहा पुन्हा एकदा कृष्णा सातपुते खनखरीत चौकार। साऱ्या गगनात ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज। प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। हॅलो हॅलो, या ठिकाणी प्रवीणजी एका बाजूला षटकारांचा पाऊस आहे तर दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते यांच्या विकेट साठी कुशाल गंभरे यांच्या वतीनं 1001 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस लागलं गेलंय। एका षटकामध्ये खेळलेत 5 चौकार आणि चौकार हॅट्रिक देखील पूर्ण करतोय कृष्णा सातपुते। एका षटकात आपण पाहिलं 5 चौकार लगावले, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। या ठिकाणी कृष्णाच्या प्रत्येक षटकारासाठी उद्योजक निलेश वराळ यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। कुणी जरी मांडलं, कुणी जरी षटकार मारला, स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर प्रत्येक खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। धीरज गायकवाड ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय, डावकुरी आता तेजपुंज तारा, टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर,
धीरज गायकवाड ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक च्या दिशेला कृष्णा सातपुते, तर संदीप गावडे गोलंदाजी मार्क वरती. अगोदरच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली, सिंगल घेतली जाते, एक धावत्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. या ठिकाणी रणांगण आपण पेटवतोय, पण आपल्यावरती सुद्धा प्रेमाची भेट. खर तर या भागाचे भाऊ आणि पाटील जरी असले तरी हृदयामध्ये प्रेमाचा साठा आहे. आणि म्हणून खर तर निवेदक लहू साबळे यांना 500 रुपये, नवनाथ साबळे यांना 500 रुपये, आणि या भागातील नव्हे तर महाराष्ट्राचा आवाज प्रवीणजी गायकवाड यांना 500 रुपयाचं बक्षीस. जिल्हा परिषद गटाचं फिक्स असं नेतृत्व आदरणीय सचिन पाटील वराळे यांच्या वतीनं 1500 रुपयाचं बक्षीस आले. भाऊ, तुमचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन आहे, धन्यवाद. मारा करण्यासाठी गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. या अगोदर आपण पाहिलं की जोगेश्वरी या फायटर्स टीमनं लागोपाठ दुसरी मॅच मात्र जिंकली आहे, परंतु नक्कीच संतोष शेठ गायकवाड यांचंच आयोजन होतं अळकुट या ठिकाणी, आणि शेवटची भेट संदीप पाटील वारा आणि आमची त्या अळकुटीच्या क्रीडांगणावरती झाली होती. तानाजी भाऊ जाधव त्यावेळेस मात्र उपस्थित होते, आणि त्यावेळेस मात्र नक्कीच कोणत्या प्रकारचा नामोल्लेख करू नको, हे 2000 रुपयांचं पारितोषक संदीप शेठ वराळ यांनी माझ्या खिशामध्ये घातले होते. म्हणजे पाटलांची छबी या ठिकाणी मात्र सचिन पाटील वराळ यांच्यामध्ये देखील आम्हाला जी पाहायला मिळते, धन्यवाद पाटील. या ठिकाणी आपण पाहतोय पाहायला मिळते विकेट, गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आपण पाहतोय 22 धावा स्कोर कार्ड वरती आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, अमोल घोडेकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. नारायणगावचा हा खेळाडू, या खेळाडूच्या नावावरती देखील अनेक विक्रम नक्कीच आहेत. या वर्षाची नारायणगाव क्रिकेट लीग मात्र आपल्या अप्रतिम फलंदाजीनं मात्र गाजवली, तर टेनिस विश्वामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील अमोल घोडेकरच्या नावावरती आहे. HK ट्रॉफीमध्ये 2 वर्षापूर्वी तो विक्रम मात्र त्याच्या नावावरती नोंदवला गेला होता. एक स्फोटक, एक आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच अमोल घोडेकरची ओळख आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतो आहे. षटक क्रमांक 2 संदीप गावडे पुन्हा एकदा तयार होताना जो पाहायला मिळतोय, समोर असेल अमोल घोडेकर. ओ फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जाईल सुसाट, परंतु डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. स्कोर कार्ड 2 धावांच्या सहाय्याने 24 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय श्री संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचं आयोजन आहे, अनेक सामाजिक उपक्रम. सकाळी नामोल्लेख केल्याप्रमाणे नक्कीच गाव दिवाळी या परिसरामध्ये कोण करत असेल, तर ते आमचं संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणार आमचं संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन, त्यांचं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. खासदार चषकाचा थरार, खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब चषक 2024चा थरार तुम्ही आम्ही नक्कीच पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा 24, षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती चालू आहे. संदीप गावडे गोलंदाजी मार्ग वरती तयार आहे. अमोल घोडेकर स्ट्राईकच्या दिशेला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कृष्णा सातपुते यांची बॅट तळपली आहे, परंतु स्ट्राईक पासून बऱ्याच वेळ मात्र दूर. या षटकात कृष्णा स्ट्राईक वरती येताना जे पाहायला मिळत नाहीये. ओ हा फटका आपण पाहतोय, आदेश कोरडे चेंडूचा करेल पाठलाग, चेंडू पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये, 2 धावा मिळतील. जसं कर्जुले आर्यामध्ये गेल्यानंतर कोरडे बंधू, साकोरीमध्ये गेल्यानंतर बालेराव बंधू, तसं बाभवाड्यामध्ये गेल्यानंतर कोरडे बंधू, दत्ता कोरडे यांना नक्कीच आपण खेळताना आपण पाहतोय. आणि दत्तानं देखील आपल्या आयुष्याची नक्कीच प्रोफेशनल क्रिकेट कुठं चालू केलं असेल ना, तर ते निघोतचं मैदान. दत्ताची देखील मुलाखत घेण्याचा योग आला. दत्ताला प्रश्न विचारला गेला, थांबा जरा थोड्या वेळ. दत्ता कोरडे यांना मी प्रश्न विचारला की विकी स्पोर्ट मध्ये तुमचा समावेश कसा झाला, तर दत्तांनी सांगितलं विकीची टीम नक्कीच त्या ठिकाणी खेळायला आली होती वेताळ बाबा स्टेडियम वरती,
आणि तू खेळशील का असा प्रश्न मला विचारला, मी होकार दर्शवला आणि त्या मॅच मध्ये माझा परफॉर्मन्स देखील लाजवाब झाला आणि त्यानंतर विकी स्पोर्ट क्लब मध्ये माझा समावेश केला गेला। म्हणजे विकी स्पोर्ट मध्ये एक समावेश दत्ताचा या ठिकाणावरून झाला आणि त्यानंतर विकी स्पोर्ट क्लबचं नेतृत्व देखील दत्ता कोरडे यांनी मात्र केलं। गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र धावा आहे 26 धावा स्कोर कार्ड वरती। दोन ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपलाय, षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं या ठिकाणी मात्र जे टाकले जाईल। कृष्णा सातपुते नक्कीच आपण पाहतोय, हा चेंडू सुसाट वेगात पुन्हा एकदा सीमापार सनसनीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनाचा ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। कळस गावातील नक्कीच आपण पाहतोय वल्लभ काने, हा देखील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे। कृष्णाचा हा फटका आपण पाहतोय, शतरक्षक ओ चेंडू वरती त्या ठिकाणी पोहोचला होता परंतु चेंडू पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये। व्हिडिओ दे साऱ्या गगनाचा थांबा, डिक्लेरेशन आहे दादा, मला वाटतं थॉमस त्या ठिकाणी या होता। प्रयत्न अतिशय सुरेख, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 32 धावा, षटक क्रमांक 3 चालू आहे, 4 षटकांची मॅच आहे। कृष्णा सातपुते नेहमीच फ्रंटफुट वरती येऊन, तुम्ही जर पाहिले अनेक रील तुम्हाला इंस्टाच्या माध्यमातून कृष्णाच्या पाहायला मिळतील, अगदी खेळपट्टीवरती झोपून फटके खेळले, हे देखील त्याच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे। आणि असा एकमेव टेनिस क्रिकेटचा खेळाडू आहे, परदेशात देखील त्याच्या अनेक चाहते आहेत, दुबईच्या क्रीडांगणावरती भारताचं नेतृत्व केलं, भारत आणि पाकिस्तान ज्या वेळेस टेनिस बॉल क्रिकेटची मॅच नक्कीच चालू होती आणि त्या ठिकाणी देखील कौतुकाची थाप या खेळाडूंनी मात्र घेतलेली आहे। वर्षभरात जवळजवळ 9 ते 10 वेळा परदेश दौरा नक्कीच्या खेळाडूचा असतो। कृष्णा सातपुते स्ट्राईकच्या दिशेला आहे, धावा स्कोर कार्ड वरती 33, षटक क्रमांक 3, प्रगती पथावरती स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय, एक अप्रतिम फटका कृष्णाच्या बॅट मधून येतोय, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। थँक्यू थँक्यू। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 39 धावा, 39, षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे। वल्लभ तयार, फुलटॉ चेंडू बॅट वरती घेतलाय, सिंगल घेतली जाते, चेंडू पोहोचेल सुसाट वेगात सीमा पार खनखनीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनाचा ललकार, हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनीत चौकार। कालपर्यंत पडणारा पाऊस बंद झालाय परंतु धावांचा पाऊस कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय। 11 चेंडू 37 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय कृष्णा सातपुते, संघाचा धाव पलकावरती धावा आहेत 43 धावा आपण या ठिकाणी पाहतोय। शत्रक्षण सुरेख नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 43 धावा स्कोर कार्ड वरती, या षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती या चालू असताना। उल्लेख मी करणारच होतो खासदार साहेब कार्यसम्राट खासदार म्हणून नक्कीच खासदार साहेबांची नक्कीच ओळख। ओ फुल टॉस घेतलाय बॅट वरती कृष्णाच्या बॅट मधून, आणखीन एक धडाकेबाज षटकार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। थँक्यू थँक्यू। 3 ओव्हरचा खेळ संपलाय,
धावा आपण पाहतो 49 धाव फलकावरती आहेत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होणी, ही पहा ओहोर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच कडून ओहोर संपली. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिला तर मात्र 49 धावा, षटक क्रमांक 14 टाकलं जाईल. खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब चषक नक्की चालू आहे. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार. अमोल घोडेकरचा जलवा आता आपण पाहतोय. अतिशय दूरवरचा खेळ आहे, गगनभेदी षटकार अमोल घोडेकर. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. हायलाइट पाहावी तसे फटके पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. कृष्णाची बॅट तळपली आहे, परंतु अमोल घोडेकरच्या बॅट मधून देखील गगनभेदी फटका षटकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती धावा 55 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान घेतली जाईल ती सिंगल. सक्षम प्रतिष्ठानचे संघमालक निलेश शेट वराळ पाटील यांच्या वतीने कृष्णानं जर अर्धशतक पूर्ण केलं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 12 चेंडू 43 वरती खेळतोय कृष्णा सातपुते. जबरदस्त खेळ कृष्णाचा मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक येईल. चेंडू वरती चेंडू केला जातोय फील्ड. अक्षरशः गारखिंडी ग्रामस्थ नक्कीच त्रस्त होते. अनेक जणांपुढे मात्र प्रश्न मांडला रोडचा, आयकुटी आणि गारखिंडीचं का रस्त्याचं काम करा. परंतु अशा वेळेला प्रस्ताव आम्ही सन्माननीय सचिन वराळ पाटील साहेब यांच्याकडे ठेवला आणि या खासदार साहेबांक कायमस्वरूपी नक्कीच पाठपुरावा करत राहिले सन्माननीय सचिन वराळ पाटील. आणि या नक्कीच आपण पाहतोय सध्या आळकुटी गारखिंडी आळकुटी आणि निघोज रोडचं काम नक्कीच या ठिकाणी अतिशय जोरदार प्रगतीपथावरती आहे. म्हणून देखील आम्ही खासदार साहेब आणि सन्माननीय सचिन वराळ पाटील साहेबांचं नक्कीच कायम आभार नक्कीच मानू. कारण की या नक्कीच बऱ्याच दिवस रखडलेला रोड पुन्हा एकदा मात्र चालू झालाय. खासदार साहेबांच्या निधीतून आणि सचिन पाटील वराळ यांच्या नक्कीच प्रयत्नाने पाठपुरा